नमस्कार, मी प्रतीक्षा, महा 24 न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत करते। पाहूया आजची बातमी। अहमदनगर जिल्हा मोटर मालक कल्याणकारी समिती अहमदनगर तर्फे ज्याचा माल त्याची हमालीची घोषणा। सदर कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात मोटर मालक हजर राहून त्यांनी पाठिंबा दिला। यावेळी अध्यक्ष बाबासाहेब साणप, अर्जुन शेठ दाणी, फिरोज शफी खान, रफिक शेठ, नामदेवराव लंगोटे, राजू गावडे, गौतम बेळगे, सोपान कदम, राजू आवारे आदी सदस्य उपस्थित होते। आज रोजी अहमदनगर जिल्हा मोटर मालक कल्याणकारी समिती व ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या विद्यमाने नगर जिल्ह्यातील सर्व ट्रान्सपोर्ट व्यावसायिक व ट्रक वाहतूकदार यांची जिल्हास्तरीय मीटिंग होऊन त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने माथाडी कायद्याविषयी जो जी आर काढलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आमची संयुक्त मीटिंग झालेली आहे। त्या मीटिंगमध्ये सर्वांमध्ये सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी, ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी व ट्रक मालकांनी एकमुखाने मान्य केलेलं आहे की ज्याचा माल त्याचा हमाल। या कायदेशीर बाबीसाठी आज आम्ही एकत्र आलो होतो आणि महाराष्ट्र शासनाने, तत्कालीन शासनाने आम्हाला जो न्याय दिला त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आम्ही आभारी आहोत व सध्याच्या सरकारनेसुद्धा आमची दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो। तुमची अशी असणार आहे की जे कायद्यामध्ये तरतुदी आहे त्या कायद्याच्या तरतुदीचा अंमलबजावणी कडक करण्यात यावी व हमाली मागणाऱ्या ज्या लोकांनी बळजबरी केली तर त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाच्या कारवाई करण्याचे जे प्रावधान आहे ते फौजदारी स्वरूपाच्या कारवाई दाखल कराव्यात व कायद्याची कडक अंमलबजावणी करावी अशी आमची भूमिका आहे। हम क्या चाहते हैं, हम वो चाहते हैं जिसका माल उसका हमाल। हमारे को बहुत तकलीफ है, ये मोटर लॉरी ट्रक के जो हुए हैं धंधा हमको पर नको नको हो गया। जिसका माल उसका हमाल होना चाहिए, जिसका माल उसका हमाल। डीजल के भाव बढ़े उसमें तुम्हारी क्या राय? डीजल का भाव बढ़ने से तो अभी गाड़ी में तो एक रुपया नहीं बच रहा हमारा। हमको ऐसा हो गया कि गाड़ी धंधा बंद कर रहा।